भारतीय हवाई दलात ग्रुप सी पदाच्या एक हजार पाचशे पंधरा जागासाठी मेगा भरती निघालेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एकूण जागा किती आहेत कुठले कुठले पद आहेत आणि त्यासाठी किती शैक्षणिक पात्रता लागणार आहे आणि त्यासाठी वयोमर्यादा किती आहे मित्रांनो इंडियन एअरफोर्स रिक्वायरमेंट दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मित्रांनो एक हजार पाचशे पंधरा जागासाठी मेगा भरती निघालेली आहे ग्रुप सी पोस्टसाठी मित्रांनो सिव्हिलाइन्स अंडर साऊथर्न मेंटेनन्स ट्रेनिंग वेस्टर्न सेंट्रल एअर कमांड याच्यामध्ये मित्रांनो मल्टीटास्किंग स्टाफ हाऊसकीपिंग स्टाफ मे स्टाफ असे अनेक पद आहेत मित्रांनो त्या सर्व पदांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टोटल एक हजार पाचशे पंधरा जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे मित्रांनो एअरफोर्समध्ये ते कुठले कुठले पद आहेत ते पाहूया पहिल्या क्रमांकाचं पद आहे सिनियर कॉम्प्युटर ऑपरेटर यासाठी दोन जागा आहेत दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे सुप्रिटेंडेंट त्यासाठी सहासष्ट जागा आहेत तिसऱ्या क्रमांकाचं जे पद आहे स्टेनोग्राफर त्यासाठी एकोणचाळीस जागा आहेत चौथ्या क्रमांकाचं पद आहे निम्मश्रेणी लिपिक त्यासाठी त्रेपन्न जागा आहेत पाचव्या क्रमांकाचं जे पद आहे ते हिंदी टायपिस्ट त्यासाठी बारा जागा आहेत सहाव्या क्रमांकाचं पद आहे स्टोअर त्यासाठी पंधरा जागा आहेत सातव्या क्रमांकाचं जे पद आहे सी व्ही सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर त्यासाठी एकोणपन्नास जागा आहेत आठव्या क्रमांकाचं पद आहे कुक सामान्य श्रेणी यासाठी एकशे चोवीस जागा आहेत नव्या क्रमांकाचं पद आहे पेंटर त्यासाठी सत्तावीस जागा आहेत दहाव्या क्रमांकाचं पद आहे कार्पेंटर त्यासाठी एकतीस जागा आहेत अकराव्या क्रमांकाचं पद आहे आया वाट सहाय्यका यासाठी चोवीस जागा आहेत बाराव्या क्रमांकाचं जे पद आहे हाऊसकीपिंग स्टाफ त्यासाठी तीनशे पंचेचाळीस जागा आहेत तेराव्या क्रमांकाचं पद आहे लॉन्ड्रीमॅन त्यासाठी चोवीस जागा आहेत चौदाव्या क्रमांकाचं जे पद आहे मे स्टाफ त्यासाठी एकशे नव्वद जागा आहेत पंधरा क्रमांकाचं पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ त्यासाठी चारशे चार जागा आहेत सोळाव्या क्रमांकाचं पद आहे वल्केनिजर त्यासाठी सात जागा आहेत सतराव्या क्रमांकाचं पद आहे टेलर त्यासाठी सात जागा आहेत अठराव्या क्रमांकाचं जे पद आहे टीन स्मिथ त्यासाठी एक जागा आहे नंतर एकोणीसाव्या क्रमांकाचं जे पद आहे कॉपर स्मिथ अँड स्टील मेटल वर्कर त्यासाठी तीन जागा आहेत विसाव्या क्रमांकाचं जे पद आहे ते फायरमॅन त्यासाठी बेचाळीस जागा आहेत एकवीस क्रमांकाचं पद आहे फायर इंजिन ड्रायवर त्यासाठी चार जागा आहेत बावीस क्रमांकाचं पद आहे फिटर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट त्यासाठी बारा जागा आहेत तेवीस क्रमांकाचं पद आहे ट्रेड समन मेट त्यासाठी तेवीस जागा आहेत चोवीस क्रमांकाचं जे पद आहे लेदर वर्कर त्यासाठी दोन जागा आहेत पंचवीस क्रमांकाचं जे पद आहे टर्नर त्यासाठी एक जागा आहे सव्वीस क्रमांकाचं जे पद आहे वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक त्यासाठी एक जागा आहे असे एकूण टोटल सव्वीस पद आहेत त्यासाठी जी शैक्षणिक पात्रता लागणार आहेत शैक्षणिक पात्रता जी आहे मित्रांनो तो विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असला तरी पण तो फॉर्म भरू शकतो आणि जो विद्यार्थी बारावी उत्तीर्ण आहे त्याची इंग्लिश थर्टी टायपिंग झालेली आहे तोही फॉर्म भरू शकतो आय टी आय विद्यार्थी फॉर्म भरू शकतो ज्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे तोही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो मित्रांनो येथे जे पद आहे त्या पदानुसार प किती शैक्षणिक पात्रता लागणार आहे त्यानुसार येथे दिलेल्या आहे आणि या सर्व पदासाठी जी वयाची अट दिलेली आहे ते विद्यार्थी मित्रांनो तो विद्यार्थी अठरा ते पंचवीस या वयामध्ये तो विद्यार्थी असला पाहिजे एस सी आणि एस टीसाठी पाच वर्ष सूट दिलेली आहे आणि ओ बी सीसाठी तीन वर्ष सु सूर दिलेली आहे या सर्व पदाचं जे नोकरीचं ठिकाण आहे ते संपूर्ण भारत दिलेलं आहे या सर्व पदासाठी जे फॉर्म भरण्याची फी आहे ती एकही रुपया नाही मित्रांनो शून्य रुपये फी आहे या सर्व पदासाठी मित्रांनो जो फॉर्म भरायचा आहे तो ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे त्यासाठी एक अर्ज करायचा आहे आणि तो खाली दिलेल्या फॉर्मॅटनुसार इंग्रजी आणि हिंदीमध्ये योग्य प्रकारे टायपिंग करून त्यावर एक पासपोर्ट साईज फोटो चिटकावून नमूद केलेल्या पत्त्यावर पा पाठवायचा आहे मित्रांनो अर्जासोबत सेल्फ अड्रेस लिफाफ्यासह दहा रुपयाचा टपाल तिकीट चिटकावलेला असलं पाहिजे मित्रांनो अर्ज करायचा आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या तिथून तुम्ही डाउनलोड करून पाठवू शकता आणि जो अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे तेही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही तिथून त्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता मित्रांनो अर्ज पोहोचण्याची शेवटची जी तारीख आहे ते तीन मे दोन हजार एकवीस आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन अपडेट पाहायला भेटणार आहेत आणि मित्रांनो व्हिडिओ शेअर आणि लाईक नक्की करा धन्यवाद